लवकर आलास? भूक लागली असेल ना, काहीतरी खायला करते. मी माझी बदली झाली. काय म्हणालास? माझी बदली झाली. इथली योजना सरकारनं बंद केली. दुष्काळग्रस्त भागावर लक्ष देण्यासाठी इतर वायफळ खर्च बंद करण्याचं धोरण आहे. हा भाग दुष्काळग्रस्त नाही? कागदावर दुष्काळ नाहीये. माई अरे मग या लोकांचं काय होणार? काय माहिती, देवास ठाऊक. 6 दिवसात मला दुसऱ्या ठिकाणी रिपोर्टिंग करायचं. दुसऱ्या ठिकाणी? कुठे ते माहित नाही, पण जावं लागेल बहुतेक. माई साहेब काय बोलायलाच तयार नाही. काय झालं ते कसं कळणार मग आपल्याला? महिने मोठं नुकसान झालंय बघ. साहेबाच्या मनात धाक दुखाय. आता हिंमत होईना त्याची. अरे आपलं काम बंद पडलं एवढी साधी गोष्ट कळणार नाही तुम्हाला? किडे पडत तोंडात तुमच्या, कपासा की जरा. सरकार तुमच्या मोठ्या साहेबाच्या बापाच आहे. अरे तुमच्या असल्या आडाणीपणामुळे तर हे मोठे साहेब लोक तुमचा फायदा घेत आले. बापाच्या रस्त्याने गेल्यावर नशीब बदलतात. पाप कुणी केली? पाप हा कुणी केली? पाप मी जे काय केलं ते माझ्या एकटीसाठी केलं का? तुमच्यासाठी नाही केलं? पाप केली म्हण, पाप बळी जायला मी एकटी आणि खायला येईल एवढी तोंड? अरे माझं पोट काय कुठं बी जाऊन काय बी करून भरलं असतं मी? भांडी घासली असती, हमाली केली असती, भीक मागितली असती घरोघर जाऊन. पाप केली म्हणून. अरे येणार साहेबांना 4-5 वर्ष धरून ठेवलं ना ते तुमच्यासाठी. पाप केली ना मी ते तुमच्यासाठी. मी पाप केली म्हणून पोट भरली तुमची, पुढे टेकली तुमची 4-5 वर्ष एकाच जागेवर. समजलं का? थोबाडवर करून सांगतो पाप केली. मी पाप केली नसती ना तर पोरबाळ शिकली नसती तुमची, लग्न नसते झाले तुमच्या लेकी सुनांची, सोयरी कोणी केली असते तुमच्या संग? मी केलेली पाप दिसली तुम्हाला? पाप करताना मला झालेला यातना नाही दिसल्या का कधी? तो तुमच्या जिंघानीवर मी श्रीधर.
तुमचं नाव काय? राधा. मी निघतोय. खरं सांगू राधा, या वाड्यातले दिवस मी कधीच विसरणार नाही. खरंच ओढ लागून देखील तुझं लपून राहणं माझ्या नजरेतनं सुटलेलं नाही. मला शब्दांपलीकडचा संवाद कळला नाही. तुझ्या डोळ्यात काहीतरी सांगणं होतं पण ती भाषा मला उमगलीच नाही. पण तरी देखील राधा, एक विलक्षण अनुभव घेऊन जातोय मी. हा वाडा इथले दिवस, तुझं इथं लपून राहिलेलं अस्तित्व काही विसरता येणार नाही. खरंच येऊ मी. काही तारा निखळले होते, मी जुळवलेत. आता हिचे सूर तुझ्या हातात आहेत. माझ्या अर्जाचा एकदा तरी विचार करा. कसला अर्ज? ही योजना अशी तडकाफडकी बंद करता येणार नाही. तुम्ही सरकार आहे का? तुम्ही डिपार्टमेंट आहे का? तुम्ही योजना राबवणारी कमिटी आहे का? नाही. मग मी असं कोणी नाही. मग त्या अर्जाचा काही उपयोग आहे का? माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की माझ्या अर्जाचा एकदा सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा. अहो म्हणणं भिन्न समज, ठीक आहे. अहो मला एक समजत नाही, तुम्ही हे बघा, तुम्ही या कागदपत्रामध्ये अडकू नका. अहो सरकारी कारभार आहे यो. मला सांगा, ही योजना बंद पडली तुमची नोकरी जाणार आहे का? अहो फार तर दुसऱ्या गावाला बदली होईल तुमची. नव गाव, नव माणसं, नव्या सोयी, नव्या गमती जमती. कुठे गेटमेट जमवलं नाही ना तुम? माइंड युअर लँग्वेज. आता नाही ना, मग झालं ते. कशाला उगाच सुखाचा जीव दुःखात घालताय? दुःख तुम्हाला माहितीये का दुःख काय असत ते?
एखाद्या रक्तपिपासू ढेगण्यासारखे खुर्चीला चिकटला तुम्ही आणि दुःखाची भाषा करताय. वस्तीवरती कोंबडीच्या काळ्या रश्याची भीक मागत हिंडत असता, आयाबायांचे आबरू लुटता का? तुमची आता सही शिक काय म्हणून दुःखाची भाषा करता, दुःख मला शिकवतायत. अरे तुमच्या रिपोर्टवर पोराबाळांचे भवितव्य ठरणार, त्यांच्या पोटात काय जायचं हे ठरणार, आणि तुम्ही या पाण्याच्या योजना राबणार आणि दुःखाची भाषा करणार, त्यातले पैसे लागणार, स्वतःची पोटं भरणार. सांगा ना का, आठ पंचवार्षिक योजना येऊन गेला, तुमच्या प्रश्न सुटलाय पाण्याचा? सुटलाय? दुःखाची भाषा करताय? कधी बाहेर गेला उन्हात, त्या आगीच्या फुफाडत पाय टाकलाय तुम्ही? दुःख सांगतात मला दुःख, कधी दुःख बघितलंय? काय काय दुःख बघितलं तुम्ही सांगा मला. हे बघा, तुम्ही स्वतःला आवर घाला, नाही तर मला तुमच्या विरुद्ध कारवाई करावी लागल. तुमच्यासारखी माणसं आहेत म्हणून या सिस्टीमला कीड लागली आहे. तुमच्यासारखी माणसं आहेत ना, तुम्हाला हे दैन्य दारिद्र्य उपासमार चालूच राहणार. तुमच्यासारखी माणसं आहेत तोपर्यंत महिन्यासारख्या बायका भरडल्या जाणार. तुमच्यासारखी माणसंच नको. या भागाला दुष्काळ नवीन नाही, मी अनेक दुष्काळ पाहिले. महाराज गेले त्याआधी 2 वर्ष असाच भयंकर दुष्काळ पडला होता. गावाच्या गाव ओस पडले, उन्हाचा कहर व्हायचा, धुळीचे लोटच्या लोट उठायचे असं म्हणतात. साथीचे रूप पसरत होते, माणसाला उचलायला माणूस उरला नव्हता. महाराज आणि त्यांच्या डॉक्टर मित्रांचा कॅम्प रात्रंदिवस झुंजत होता. रोगराईशी आणि दुष्काळाशी गावात पाय ठेवला ना की जनावरांची हाडं आणि माजलेली बिधाडं दिसायची. गावात जस जसं आज जाऊ तसे माणसांचे सांगाडी. साथीच्या रोगाला गावच्या गाव पळी पडली, काहीच घरं त्यातून वाचली तेवढीच उरली, बाकी सर्वत्र उकिरडा. माणसांची जनावरांची सटलेली प्रेत. तालुक्याच्या कचेरी कागदपत्रांवर काही गावांची फक्त नाव लिहिली, स्मारक बनलेल्या गावांची. दुष्काळ फार भयानक असतो, मग तो बाहेरचा असो की मनातला. तडकलेली जमीन नको रे बाबा. योगा,
तुम्हाला, मॅरेज काय होते तुम्हाला, नाही बघा खरंच सांगतो आम्ही आम्ही ठीक आहोत. डॉक्टर पुढच्या कॅम्प मध्ये चला मी तुम्हाला घेऊन जाईन. नाही 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 जोगा त्यांना तिथे खूप काम आहे. तुम्हाला जायला हवं. नाही अगं नाही नाही इथे लोकांना माझी जास्त गरज आहे. मला इथेच थांबायला हवं. मला कळतंय सगळं सगळं कळतंय मला. पण या अवस्थेत तुम्ही कशी मदत करणार, कसे धावून जाणार त्यांच्यासाठी? त्यांच्यासाठी तरी तुम्हाला ठीक व्हायला हवं की नाही, व्हायला हवं की नाही? नाही जोगा मी तिथे येऊ शकत नाही. तिथपर्यंत येण्याचं ताकद नाही आमच्यात. मी डॉक्टरना घेऊन येते. नाही मी घेऊन येते. नको जोगा. नाही तुम्ही थांबा. मी आले जोगा. नको मी डॉक्टरना घेऊन येते. मी आले लगेच. त्यापेक्षा वाट बघावी येणारे पावसाची. तुही सार धुवून स्वच्छ माझी माझी खात्री. श्रीधर आहेत का? माझ्याकडे अटक वॉरंट आहे त्यांचा. त्यांना अटक करायला लावलं. हो काय झालं सर श्रीधर? तुम्ही हो तुम्ही सरकारी अधिकाऱ्याला मारहाण केली असं तुमच्या विरुद्ध तक्रार आहे आणि म्हणून तुम्हाला मी अटक करायला लावलोय. चला त्यांचं म्हणणं बरोबर आहे. काळजी करू नको. अरे पण